नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. जिल्हा परिषद भरती राहिलेल्या ज्या एक्झाम आहेत त्या संदर्भात महत्त्वाची ऑफिशियल अपडेट आहे. येत्या 23 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या ज्या परीक्षा आहेत त्या सुरू होणार आहेत आणि ही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ZP भरती संदर्भातल्या अपडेट आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट सविस्तर पाहण्यापूर्वी, ज्या 4 संवर्गातील परीक्षा बाकी आहेत त्या 4 संवर्गासाठी तुमच्याकडं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं नसतील तर खरेदी करा. आरोग्यसेवक भरतीसाठी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स या नावाने असणारं पुस्तक, त्यानंतर आरोग्यसेविका महिला आरोग्य परिचारिका तांत्रिक नोट्स या नावाने असणारं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक खरेदी करा. या पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे तुम्हाला ZP ये एक्झामसाठी. तसेच या ठिकाणी पाहू शकता ग्रामसेवक भरतीसाठी 101 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक खरेदी करून तुम्ही 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या ग्रामसेवकच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. आणि या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जे आहेत ते खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. याचा कारण असं आहे की या ठिकाणी पहा, या अगोदरच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर नक्कीच तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजून अभ्यास करण्यात मदत होते आणि पेपर जो आहे तो खूप सोपा जातो. त्यामुळे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुस्तकं सर्व ठिकाणी बुकस्टॉलवर अवेलेबल आहेत. तसेच तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती देखील ही पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, 2024 जी 17,000 मेगा पोलीस भरती निघालेली आहे या मेगा पोलीस भरतीसाठी स्मार्ट सिटी पब्लिकेशन नांदेड यांची 401 प्रश्नपत्रिका संच, तसेच पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे जो हा जो प्रश्नपत्रिका संच आहे लेटेस्टमध्ये 2023 झालेला प्रश्नपत्रिकांचा संच आहे हा तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे. तसेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक देखील फायदेशीर ठरणार आहे. आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल आणखीन पुस्तकं आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची. या ठिकाणी पाहू शकता पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, तसेच पोलीस भरती 812 भाग 1 आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर नक्कीच या सर्व पुस्तकांचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ही पुस्तकं देखील सर्व ठिकाणी बुकस्टॉलवर अवेलेबल आहेत आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती देखील ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा. या ठिकाणी पहा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून ZP ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत त्या संदर्भात ऑफिशियल माहिती देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद भरती ग्राम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज आम्ही म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांनी ZP भरतीबाबत चर्चा केली आहे आणि ग्राम विकास विभागाने निवडणूक आयोगाला आचारसंहितेदरम्यान परीक्षेस परवानगी मागितलेली आहे. तसे पत्र देखील आजच त्यांनी पाठवलं आहे आणि पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्याने कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दिनांक 23 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि इतर पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेण्यात येतील. ZP भरतीबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत पण परीक्षा या सांगितलेल्या काळात किंवा त्यानंतर लगेचच कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे शेवटची संधी आहे उमेदवारांना, लवकरात लवकर तयारी लागा. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून ग्रामविकास विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली आहे ZP एक्झाम संदर्भात आणि या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला आचारसंहितेदरम्यान परीक्षा घेण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. तसं ऑफिशियल पत्र देखील पाठवलेलं आहे आणि या पत्राला मान्यता मिळण्याचं कारण या ठिकाणी पहा, या पदभरतीची जी जाहिरात आहे ती आधीच निघाली असल्यामुळे कदाचित आचारसंहितेदरम्यान या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. आणि असं झालं तर 23 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान तुमच्या ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि इतर ज्या परीक्षा आहेत त्या घेण्यात येतील. पण या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पेसा भरतीसंदर्भात असणाऱ्या केसचा. तर त्यामध्ये या ठिकाणी पहा, ज्याप्रमाणे
नॉन पेसाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर जे दोन संवर्ग आहेत त्याच्या देखील नॉन पेसाच्याच परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार किंवा या अंदाजित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. पेसाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या ज्या परीक्षा आहेत ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि इतर, त्या मात्र 9 एप्रिलला ज्यावेळेस पेसा भरतीवर सुनावणी घेण्यात येईल त्याचनंतर या परीक्षा घेण्यात येतील, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या ठिकाणी पहा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून झेडपी भरती संदर्भात देण्यात आलेली ही आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे. अशाच नवनवीन अपडेट दररोजच्या दररोज जाणून घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा, जेणेकरून तुमच्या स्पर्धा परीक्षेचे अपडेट मिस होणार नाहीत. या ठिकाणी पहा, ब्रेकिंग न्यूज आहे. अहमदनगरचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, तर पुण्यातील वेल्हे तालुका आता रायगड करण्यात आलेला आहे. लेटेस्ट ही चालू घडामोडीचा विषय आहे. आत्ताच काही वेळापूर्वी ही न्यूज आलेली आहे. अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला दररोज टेलिग्रामला अवेलेबल आहेत आणि या सर्व माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षा 2024 चालू घडामोडी या विषयासाठी त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.